डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे तुम्ही खासदार झालात, कोणाच्या बापाच्या लाचारीवरती तुम्ही खासदार झालेला नाहीत. खासदाराला अपमानित करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता संसदेच्या कटघरात उभं करून जरब बसवणार, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं वक्तव्य लातूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. पाहूयात ते नेमके काय म्हणतात. आज तुम्ही अत्यंत मनात न बोललात, कधी न बोलणारे सुधाकर शृंगारे हे ज्यावेळेस एवढं बोलतात त्यावेळेस अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे, आता हे चालणार नाही, आता हे चालणार नाही. आणि या ठिकाणी मी तुम्हाला शब्द येतो, शिंगारे साहेब, या ठिकाणी जे जे अधिकारी तुम्हाला अपमानित करत असतील त्यांना त्या संसदेच्या कडघऱ्यामध्ये उभं केलं नाही तर आठवलेजी आणि मी जोपर्यंत होत नाही शांत बसणार नाही. त्यांना तुमचा सन्मान ठेवावाच लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाने तुम्हाला खासदार केलं. कोणाच्या बापाच्या लाचारीवर तुम्ही खासदार झालेले नाही, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने झालेले खासदार आहात. तुमचा अपमान या ठिकाणी सहन केला जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. त्याकरता आवश्यक असेल तर मोदीजींची भेट घेऊन अशा अधिकाऱ्यांना जरब बसवण्याचं काम हे निश्चितपणे केलं जाईल. हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा महामानवाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपलं बोलणं संपवतो.